più cai cai mamma Hello guys, welcome to my channel. पानी पुरी खाई ना? दीदीला सर्दी झाली आमच्या. रात आम्ही आले इंद्रायणी नदीकडे. यू आणि तिचे पप्पा चालले पुढे. बघा इंद्रायणी नदी. तर आम्ही जिथे आलोय इंद्रायणी नदीवरती ती नदी आमच्यापासून म्हणजे 5 मिनिटं पण नाही एकदम आम्ही आमच्या घराच्या रस्त्याच्या पलीकडेच आहे. तर असं काही प्लॅन नव्हता येण्याचा असं काही प्लॅन नव्हता बट पिऊचे पप्पा म्हटले चला आज कुठं गेलो नाही तर तुम्हाला नदीवर नेतो मग आला हे बघा आता आम्ही आलो इंद्रायणी पिऊ बघती नदी पिऊ कुठं आली हा मम्मी मामा पिऊला इथं आल्यानंतर खूप छान वाटलंय बघा कसं पाणी बघती पाण्याकडे हात करून मम मम करती नदी एकदम गच्च भरली आणि या नदीला 2 पूल आहेत तर खालच्या पुलाच्या एकदम जवळ पाणी आलंय तो तिकडे तुम्हाला दिसत असेल तो वरचा पूल आणि एक खालचा पूल काय मम्मी नदी जेव्हा शांत असते तेव्हा किती सुकून वाटतो आणि रिलॅक्सिंग वाटतं पण जेव्हा तेच पाणी एकदम उसळायला लागतं तेव्हा सगळं विस्कळीत करून टाकतं तर तुम्ही आता बघत असताल सगळीकडे पावसाच्या पाण्यामुळे कसे पूर आले पाऊस येतोय का वेगवेगळे देवांचे इथे फोटो ठेवलेत झाडाच्या खाली काय माहिती का वर आपल्याला काही माहीत नाही एवढं त्याच्यात नदीच्या बाजूला वेगळे फोटो ठेवलेत बसण्यासाठी पण आहे आणि एक छोटस मंदिर पण आहे कुठं आता पावसाला सुरुवात झाली आणि बसतोय बाकावरती हे बघा त्याच्या पप्पांना कशी त्रास देते चला म्हणते तिकडे पावसात अंगवर पडतो का मॅम कुठे मग आता पावसाला सुरुवात झाली चांगली आणि आम्ही इथे थांबलोय आणि आम्ही आता अडकलोय इथं पुलावरती आलोय जिथे जायला मला भीती वाटते पण पिऊचे पप्पा बळद घेऊन चालले येत होते आणि या वरचा जो दिसतोय तो मोठा पूल आहे आणि हा जुना पूल आहे खालचा आम्ही ज्याच्यावरती आलो कितीही पाणी आलं तरी तो मोठ्या पुलापर्यंत नाही हाच पूल तो फक्त किती वाच भरली आहे नदी बाय बाय करा बाय 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 कर मॅम मॅम खाणं काही चांगलं ना
आहेत ते पप्पा आणि पिऊ खाते पण आहे आणि पुरी खाताना काय व्हिडिओ शूट केला नाही पण आता पिऊ आणि तिचे पप्पा बघा आलोय आम्ही ते पार्किंगमध्ये चालू राहिले दोघं जण बाहेर अजून पाऊस चालू आहे थोडा थोडा आता आम्हाला परत जायचं आहे भाजीपाला आणायला पिऊचे पप्पा काय एकटे जात नाही मला म्हणता तू पण चल सोबत परत म्हणते हे आणलं ते आणलं पिऊ तिचे पप्पा असल्यावरती खूप खुश राहते कारण दिवसभर माझी एकटीकडे राहून तिला बोर होऊन जात ते असल्यानंतर काही त्यांच्याकडे काही माहीत माझ्याकडे आणि ते जास्त घेऊन फिरतात माझ्यापेक्षा त्याच्यामुळे तिला त्यांच्याकडे जास्त आम्ही आले आता घरी आणि पिऊ तिथे बघा कशी बडीशेप खाते पिऊ काय खाते ती बडीशेपची पुडी काही फोडली नाही आताच आणली त्यांनी बडीशेपला खूप आवडते तिला मी बघा कसं खायचं काम चालू आहे आणि आता मी हा व्हिडिओ इथं सेंड करते आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय.